न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. निफाड तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची हुवी पिकं हातातून निष्ठून चालली आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना न केल्यास सोमवार दिनांक 4 सप्टेंबरला निफाड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार अनिल कदम यांनी दिला आहे. निफाड तालुक्यातील सगळीकडे अल्प पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिवाळे, थोरगाव, औणे, कसबे सुकाने, मौजे सुकाने, खेरवाडी, पिंपळ, चितेगाव या गावांना गंगापूर कॅनॉलचे पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबे सुकाने येथे माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल कदम यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे व शाखा अभियंता पवार यांच्याशी चर्चा करून 12 सप्टेंबरपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. बैठकीत पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या. अनिल कदम यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला फैलावर घेतले व सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास सोमवारी 4 तारखेला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. तसेच निफाड तालुक्यातील सर्व वीज कंपनींच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा अनिल कदम यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांसमक्ष मुख्य अभियंता कुमटेकर यांना दूरध्वनीद्वारे दिला आहे. तर मी एका इरिगेशनच्या कामाने सगळे शेतकरी आले होते. तो आमचा पर्पज किंवा काम येथे सॉल्व्ह झालं. आता विषय आहे एमएसईबीच्या लाईट संदर्भामध्ये. काल मी आपल्याशी बोललो. येस, काय त्याच्यातनं काय निष्पन्न होण्यासारखे. लोकांचं मत असं आहे की थ्री फेजही मिळत नाही आणि सिंगल फेज पण रात्री जेवणाच्या वेळेस निघून जातील. थोडं जोरानं बोलले तर बरं होईल. आपला आवाज पर्याय सुचवले. तर त्याचे तीन पर्यायामधला एक विषय झाला याच्यात महत्वाचा की जे आता फक्त शेतीच्या याच्यावरती होत होतं तर त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की फक्त शेतीमध्ये हा जो आपला क्वांटम आहे हा क्वांटम त्यांचा बनता येत नाही. त्यामुळे त्यांनी काल संध्याकाळपासून रात्री 12 वाजल्यानंतर नवीन त्यांच्याकडे ते बक्षण तयार केलं आहे. त्याच्या अनुषंगाने ते आज सकाळपासून ते राबून लागले. मी काल काय टेबल शेड्यूल केलंय मला जरा त्याची माहिती दिली. नाही, ते जे त्यांनी केलेलं आहे त्याच्या याच्यामध्ये सगळ्यात परंतु फक्त एसीचं जे बंद करतो त्याच्याऐवजी त्या ठिकाणी आता आपली वसुली कमी होती. ज्या ठिकाणी लॉस जास्त आहे त्या ठिकाणी थोडं आपण एक करत होतो. त्या ठिकाणी जीवन जी टू जी 3 ची आहे त्यांना पण थोडं थोडं लोड शेडिंग आहे. जीवन जी टू जी 3 काय आहे? हे लोड शेडिंग स्लॅब आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस जे आहे आणि तिथं वसुली होत नाही अशा ठिकाणी लोड शेडिंग करायचं. जेणेकरून त्या लोकांच्या त्याच्यानुसार एक दोन दिवस एक दोन दिवस आणि आपल्याला म्हटलं की आपण त्यांना थोडं आणि त्यांचं काय होते ठीक आहे. बरं, आता मी आपली जी भूमिका आहे ती लोकांना मांडतो. माननीय मुख्य अभियंता कुमटेकर साहेब आहे यांच्या म्हणण्यानुसार यांनी कोऑर्डिनेशन मिटिंग प्रकाशगड किंवा त्यांचं जे मुख्य कार्यालय एमएससीबीचं बांद्र्याचं आहे मुंबईचं यांच्याशी सगळ्या राज्यातल्या जे काही 10-12 काय मुख्य अभियंते असतील किती आहे तुम्ही लोक? 16 लोकांनी हा फीडबॅक इथं दिलाय. या घटकामध्ये जीवन जी टू जी 3 केलं म्हणजे ज्या घटकाकडून वीज बिल वसुली होत नाही त्या घटकाला काय द्यायचं? लोड शेडिंग द्यायचं. आलं लक्षात? आता जास्त व्हायला लागल्यामुळे त्यांनी वरिष्ठ पातळीवरती त्या सूचना दिलेल्या आहेत. कालच्या त्यांच्या कोऑर्डिनेशन मिटिंगला कोणाच्या? एमएससीबीच्या. 2 दिवस आपण वाट पाहू, शनिवार रविवार. नाही झालं कुमटेकरजी तर आपण जिथं याल तिथं मोर्चा घेऊन येतो. सनदशीर मार्गाने किंवा कायदेशीर मार्गाने लोकभावना तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. मग 2 दिवस मी आपली वाट पाहतो. ओके, नमस्कार.
असं आहे एमएसईबीच्या बाबत त्यांनी स्लॉट केले मागणी पुरवठ्यामध्ये अंतर पडतंय जो घटक बिल भरत नाही तो सोप्पा मारायला कोण झालाय आता शेतकरी शेतकऱ्याचं कल्याण होऊ राहिलं सुदाम भाऊ तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही असले का बरं एक तुम्हाला सांगतो बरं का मला बरेच लोक आमच्या घरचेदारचे सांगायचे अण्णा तुम्ही स्वभाव बदला मी म्हणलं बदलणार नाही मला आता बरेच लोक म्हणतात अण्णा आता तुम्ही मी म्हणलं ए तू गोळ्या चाकले तो काम काय काम करून मोकळं पुढच्या निवडणुकीचे पुढचे मला इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये काम करण्याचा तुमचा मी सांगितलं की तुम्ही मला जे काही नाव दिलेलं आहे त्या नावाच्या बदल्यात माझं काम आहे सेवा देण्याचं याच्या बदल्यात निवडूनच दिलं पाहिजे असं काही नाही सचिन आणि त्यामुळे आता एमएसईबीचा प्रश्न दोन दिवसात मिटला तर ठीक नसेल तर सोमवारी आपण एकतर त्यांच्या मुख्य कार्यालयावर किंवा आपल्याला सोपं पडेल तिथं निफाडच्या तहसील कचेरीवरती आपण काय असेल तो एजिटेशनचा मोर्चा घेऊन जाऊ पण आता दिसता क्षणी असं वाटतंय की जो घटक बिल भरत नाही त्या घटकाला लोड शेडिंग मध्ये द्यायचं इमर्जन्सी 1 G1 G2 G3 असे काही स्लॉट त्यांनी केले ते पाहू एक आणि पाहू 10-15 दिवस जर परमेश्वराने असंच होऊन दिलं तर मग दुष्काळाची साठी एखादी भूमिका आपण घेऊन जातो. यावेळी बैठकीस जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट कसबे सुकाणे सरपंच आनंदराव भंडारे सुनील कदम आनंदराव बोराडे विश्वास भंडारे बाळासाहेब जाधव सुहास भंडारे प्रवीण जाधव देविदास चौधरी दत्ता भंडारे विकास काळे राजाराम मोगल प्रकाश मोगल श्याम मोगल सचिन मोगल छोटू साळे अशोक मत्स्यगर सुनील पाटोळे कमलेश साळे शंकर संगमनेरे विलास संगमनेरे आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मच्छिंद्र साळुंके न्यूज इंडिया 27 विंचूर.